धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांना सुगावा लागला होता. पोलिसांनी छापा मारत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला गजाआड केलं आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे बनावट नोटांचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने संतोष गुलाब बेलदार राहणार कळमसरे यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना बनावट नोटा तयार करणारी यंत्रसामुग्री त्याचबरोबर बनावट नोटा संगणक मोबाईल बँकेचे पासबुक असा 48,307 रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर पोलिसांच्या मदतीने हा बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त केला अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेड केली, त्यामध्ये एका ठिकाणी बनावट नोटांचा कारखाना असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. त्या ठिकाणी काही नोटा देखील मिळालेल्या आहेत. काही नोटा तिथे डिस्ट्रॉय करायचा देखील प्रयत्न केला गेला आहे. तर ते काही नोटांचे अवशेष आणि राख देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. तसेच आपण पाहत आहात की नोटा प्रिंटिंग करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कोरे कागद असतील, काही PC प्रिंटर्स आहेत, हे देखील आम्हाला त्या ठिकाणी असं टोटल 48,307 रुपयांचा मुद्देमाल तिथून बरामद केलेला आहे. दोन आरोपी आमच्या ताब्यात आहेत. दोन आरोपींना त्याच्यामध्ये टोटल 4 आरोपी असून 2 आरोपी फरार आहेत. त्याचा शोध आम्ही घेत आहोत. लवकरात लवकर ते देखील अटक होतील. तर अशा प्रकारचं हे बनावट नोटा छापण्याचं एक मोठं रॅकेट धुळे पोलिसांनी LCB आणि शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांनी उघडकीस आणलेलं आहे. धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अपटेक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.